आपले बाहेरून कंपनी बाहेर परदेशातून ब्लोअर येतात, एम एस म्हणा किंवा चिमा ड्रॅगन, तर त्यासाठी कुठलेही एच पी कमी न पडता 36 HP ट्रॅक्टर आपण काढला. आणि ह्यामध्ये तुम्हाला फोर व्हील ड्राईव्ह आहे, पॉवर स्टेरिंग आहे, त्यानंतर पूर्ण क्लचमध्ये ऑइलमध्ये बुडलेले ब्रेक आहे त्याला, की जेणेकरून मोठ्या ट्रॅक्टरला जी ब्रेक सिस्टीम आहे ऑइल ब्रेक ती सिस्टीम ह्याला दिलेली आहे. आणि त्यानंतर हा 36 HP ट्रॅक्टर आहे, की महत्त्वाचा हा मुद्दा आहे की 36 HP ट्रॅक्टर आहे, 3.5 by 7.5 feet लांबी रुंदी त्याची आहे. हा शेतकऱ्यासाठी एकदम बेस्ट डिसिजन आहे. आणि द्राक्ष बाग आहेत, जाळीम बाग आहेत, आणि इतर ऊसातील मशागत सुद्धा हा करू शकतो व्यवस्थित. त्याला पहिले तर एकतर 5 वर्षाची वॉरंटी आहे इंजिन गिअरबॉक्स आणि हायड्रॉलिक सिस्टमला 5 वर्षाची वॉरंटी आहे. ह्याची टायर साईज आहे ती पाठीमागची ती 9.5x24 आणि 8.3x24 असे दोन साईजमध्ये येते. आणि पुढची ती टायर साईज आहे ते 180/85D12 अशी येते. ओपन केलं आपण पहिल्यांदा दिसते आपल्याला, असं जो पहिला भाग आहे तो बॅटरीचा, तो एक साईड बॅटरी दिली जाते आपल्याला. एक साईड बॅटरीला 1 वर्षाची वॉरंटी असून त्याचा वरचा सेक्शन आहे तो एअर क्लिनर आहे, तो ड्राय एअर क्लिनर आहे. त्यामध्ये तुम्हाला 2 प्रकारच्या जाळ्या आहेत, एक इनर आणि आउटर अशा 2 प्रकारच्या जाळ्या आहेत. ही पहिली असेल तर पहिल्यांदा दिसते ती आपल्याला ही आउटर जाळी, आणि ही एक याची छोटी ती इनर आहे. यातून काय केलं, हवा शुद्ध केली जाते, जो धुरळा असतो तो आत ओढून घेतला जातो, ह्याच्यात घेतला जातो जाळीमध्ये, आणि आत पाठवली जाते ती स्वच्छ हवा पाठवली जाते. त्यामुळं काय, आणि साध्या पंपातला आहे हा 3 सिलेंडर इंजिन असून ह्यामध्ये एक वैशिष्ट्य असं आहे की हा ट्रॅक्टर हा 36 HP असून ह्या 3 सिलेंडर इंजिनमध्ये त्याला ॲव्हरेज चांगलं आहे, आणि त्याबरोबर ह्याची ताकद बी चांगली. ऑइलमध्ये बुडवलेले ब्रेक आहेत आणि ह्याची ब्रेक सिस्टीम एकदम छान आहे. आपल्या त्याबरोबर आपल्याला सेफ्टीसाठी हँड ब्रेक दिलेले आहेत, की तुम्हाला इतर वेळेस आपला लावून गेला ट्रॅक्टर तर हँडब्रेक लावले असतात तर ट्रॅक्टर पुढे जात नाही काय नाही, त्यामुळे त्याला एक हँडब्रेकची फॅसिलिटी दिली. ह्या दिसतात तुम्हाला त्या लिफ्टिंगचे पट्टे आहेत, की जे तुम्हाला अवजार लावला असता वरती कॅपॅसिटीचं आहे 1 टनापर्यंत, साधारण 920 kg हे सहज लिफ्टिंग करू शकतं. जो पाठीमागची कामं करण्यासाठी दिलेला आहे, लॅम्प आहे, इंडिकेटर दिलेले आहेत, दोन्ही टायरच्या बाहेरची रुंदी जी ती 3.5 feet रुंदी आहे ती आहे. त्याचबरोबर स्टँडर्ड आणि इकॉनॉमीमध्ये फरक एकच आहे, की कमी रेसवरती जास्त स्पीड मिळण्यासाठी इकॉनॉमी वापरला जातो आणि रेग्युलरला स्टँडर्ड वापरला जातो. हा जो तो आता इकॉनॉमी टाकला, इकॉनॉमीला जर तुम्ही साधारणतः इथं दिलेलं आहे 20 वरती ठेवला तुम्ही रेस, 20 वरती ठेवलं तर तुम्हाला मागं 750 RPM मिळेल, आणि हेच जर का तुम्ही पाठीमागं घेतलं स्टँडर्डला तर तुम्हाला साधारणतः 25 वरती रेस ठेवावं लागेल, तर तुम्हाला 540 मिळेल RPM. ह्याच्यामुळं काय होतं की तुम्हाला जे लेटेस्ट ब्लोअर आहेत आत्ताचे जे आलेले आहेत द्राक्षेसाठी तुमचा चिमा ड्रॅगन MS वगैरे काय, तर ह्याला तुम्हाला डबल फिटीवरती वापरू शकता तुम्ही. जसं तुमचे स्पीड असेल, तुम्हाला जसं स्पीड लागेल त्या पद्धतीनं तुम्ही वापरू शकता. त्यानंतर ह्यामध्ये ह्याला रिव्हर्स फॉरवर्ड गिअर सिस्टीम दिलेली, की जेणेकरून आतापर्यंत कुठल्या झाला नव्हती, GCB होती पहिली, त्यानंतर प्रथमच आपल्या जॉनडीअर ट्रॅक्टरमध्ये आली, आणि त्यानंतर ही जी आता बऱ्याच लोकांनी कॉपी करायला सुरुवात केली, पण ह्याची सुरुवात ह्याचा जनक जर म्हणलं तर आहे. बैठक व्यवस्था ॲडजस्टेबल आहे, तर 3-4 वापरू शकता, म्हणजे हायर स्पीडला तुम्ही पुढेही जाऊ शकता आणि हायर स्पीडला मागे येऊ शकता. त्याचबरोबर त्याला 32 लिटरची जी फ्युएल टँक दिलेली आहे,